नमस्कार, कशात सर्वजण? मी जीवन, आपला जीवन व्लॉग तर्फे आज तुमचं स्वागत करतो आहे पुन्हा एकदा. आज कार्तिकी एकादशी आहे. या कार्तिकी एकादशी निमित्त मी आता समजाई मंदिराजवळ आहे. आमची जी ग्रामदेवता आहे श्रीवर्धनची, जी समजाईदेवी माता, इथे तुळशी विवाह संपन्न होणार आहे. तुळशीला आता आज सजवलेलं वगैरे आहे आणि ऊस वगैरे इथे मांडलेलं आहे. आता पुजारी येतील, श्रीवर्धनचे जे पुजारी आहेत समजाईदेवीचे, ते पुजारी येतील आणि सगळेजणं आता इथे भरपूर जण जमा होणार आहेत. आणि आज कार्तिकी एकादशीला देवाधिकांचं लग्न होणार आहे तुळशीशी. आणि इथपासून म्हणजे दरवर्षी ही प्रथा आहे इथे, म्हणजे श्रीवर्धनला समजाई मंदिरात कार्तिक एकादशीच्या दिवशी तुळशी विवाह संपन्न होतो आणि यानंतर सगळीकडे घरोघरी हे तुळशी विवाह उद्यापासून चालू होतील. चला आता आपण तुळशी विवाह बघूया श्रीवर्धनच्या ग्रामदेवता समजाई देवी मंदिरात आहोत आपण. चला बघूया आता आपण तुळशी विवाह संपन्न होणार आहे. आता आपण मंदिराच्या गाभाऱ्यात प्रवेश केलेला आहे. पण समजाई मंदिरात ऐसा देव गणेश
काय झालं आत्ताच तुम्ही पाहिलात की तुलशी विवाह संपन्न झालेला आहे आणि उद्यापासून प्रत्येक घरोघरी चालू होतील. आज आपली जी ग्रामदेवता आहे सोमदादेवी तिच्या इथे जे प्रत्येक वर्षी कार्तिकी एकादशीला हा विवाह सोहळा संपन्न होतो. गर्दी असते फुल इथे, बघितलात मागाशी गर्दी फुल होती इथे. आणि आत्ताच आपण आता आपले मित्र पण वाट बघत आहेत घरी जायला, निघालो आता आपण घरी. चला आता आपण भेटूया पुढल्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.